नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण नेहमी उपवास असताना साबुदाणा वगैरे भिजत घालायला विसरतो, वाय त्यावेळेस काय करावं हे आपल्याला सुचत नाही। त्यासाठी मी झटपट असं बनणारं एक थालीपीठ तुमच्यासाठी आणलं आहे। चला त्यासाठी लागणारी भाजणी तयार करून घेऊया। ही भाजणी तयार असली की तुमचे बरेचसे उपवासाचे पदार्थ झटपट तयार होतील। चला भाजणीसाठी लागणारं साहित्य पाहूया। एक वाटी बगर, एक वाटी साबुदाणा व एक वाटी राजगिरा। कढई गरम करत ठेवली होती, त्यामध्ये एक वाटी बगर भाजून घेऊया। बगर भाजताना ती मंद आचेवरच भाजा। बगरीला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। पहा, आपली बगर सोनेरी रंगाची भाजून झाली आहे, ती आपण काढून घेऊया। आता आपण साबुदाणा भाजून घेऊया। साबुदाणा भाजताना मीडियम आचेवर साबुदाणा भाजा। साबुदाणा भाजत आला की आकाराने तो थोडासा मोठा होतो। आपला साबुदाणा झाला आहे व त्याचा रंगही थोडा बदललेला आहे, आपण आता ते काढून घेऊया। आता आपण राजगिरा भाजून घेऊया। राजगिरा भाजताना फुल गॅसवर तो भाजा। राजगिरा भाजत आला की त्याच्या लाया फुटतात। अशा लाया फुटल्या की आपला राजगिरा भाजून झाला आहे, आपण आता तो काढून घेऊया। आता हे सगळे पदार्थ आपण थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेऊया। मिक्सरमध्ये हे अगदी बारीक दळून होतं। जर तुमचं मिक्सरमध्ये बारीक दळलं गेलं नाही तर तुम्ही एक दोन वेळा चाळून पुन्हा ते दळून घ्या। बघा, अगदी बारीक दळलं गेलं आहे। आपली उपवासाची भाजणी तयार झाली आहे। आता आपण थालीपीठ बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाण्याचं कूट, भाजणी, बटाटे, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं व अद्रक। एका बाउलमध्ये आपण घेतलेले बटाटे किसून घेऊया। मी इथे दोन मोठे आकाराचे बटाटे घेतले आहेत। बटाटे जास्त वेळ किसून ठेवू नका, नाहीतर ते काळे पडतील व आपल्या थालीपीठाची चवही बदलेल। मी इथे तीन मिरच्या घेतल्या आहेत व त्या बारीक कापून घेऊया। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तुम्ही जास्त मिरची घेऊ शकता। सात आठ कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, ती सुद्धा बारीक कापून घालूया। अर्धा चमचा जिरं घालूया व अर्धा इंच आलं किसून घालूया। चवीनुसार मीठ घालूया व एक कप भाजणी घालूया। अर्धी वाटी जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालूया व हे सगळं एकत्र करून घेऊया। शेंगदाण्याचा एखादा तुकडा दाताखाली आला की छान लागतो। जर तुमचा व्यवस्थित गोळा होत नसेल तर त्यात आणखीन थोडी भाजणी घाला व हे सगळं मिक्स करून असं मळून घ्या। दोन बटाट्यांचे अगदी मोठ्या आकाराचे दोन थालीपीठं तयार होतात, लहान केले तर चार होतात। मी ते दोन मोठे गोळे करून घेतले आहेत। आता मी तुम्हाला दोन पद्धतीने थालीपीठ थापायचं दाखवत आहे। एक पॅन घ्या, त्यात थोडं तेल लावा व आपण घेतलेल्या पिठाचा एक गोळा करून तो हातावर थोडा थापून घ्या। तो थोडा मोठा झाला की पॅनमध्ये टाकून हलक्या हाताने पसरवून घ्या। ह्या पद्धतीने थालीपीठ करताना तवा आपला नॉनस्टिकचाच असला पाहिजे, नाहीतर थालीपीठ खाली चिकटण्याची शक्यता असते। आता ह्याला मध्यभागी एक छिद्र करून घेऊया व साईडलाही चार ठिकाणी चार छिद्र करून घेऊया। पहा, पॅन आपण आता गॅसवर ठेवूया। आपण केलेल्या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल सोडूया, त्यामुळे थालीपीठाला सगळीकडून तेल लागून तो खरपूस भाजला जाईल। आता झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया। 5 मिनिटानंतर झाकण काढून तो आपण पलटून घेऊया। पुन्हा एकदा छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल सोडूया व मध्यम आचेवर थालीपीठ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया।
आपलं थालीपीठ झालेलं आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्या पारंपरिक पद्धतीने जसं थालीपीठ थापलं जातं तसं मी तुम्हाला दाखवत आहे। पोलपाटावर कॉटनचं कपडा ओला करून अंतरला आहे, त्यावर आपलं पीठ घेऊन हाताने थोडं मोठं करून तो आपण आता पोलपाटावर टाकून थापून घेऊया। त्याला आता छिद्र करून घेऊया। पॅनमध्ये थोडंसं तेल घालून पसरवून घेऊया। आता कपड्यासकट थालीपीठ उचलून तो पॅनमध्ये टाकूया व कपडा अलगद उचलून घेऊया व छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊया व झाकण ठेवून मंद आचेवर थालीपीठ शिजवून घेऊया। 5 मिनिटांनंतर झाकण काढूया व आपलं थालीपीठ पलटून घेऊया। बघा छान झालं आहे, रंगही छान आलेला आहे। थोडं साईडने तेल सोडूया व आपल्या थालीपीठाची दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया। थालीपीठ भाजेपर्यंत आपण एक चटणी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात 1/2 वाटी खोबरं, 1/2 वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्त्याची पाने व चवीनुसार मीठ हे सगळं घालून वाटून घेऊया। आपली चटणी तयार झाली आहे। आपलं थालीपीठ झालं आहे की आता पाहूया। हां, छान झालं आहे। आता आपण ते काढून घेऊया। तुम्हाला अगदी झटपट होणारा आणखीन एखादा उपवासाचा पदार्थ हवा असेल तर माझ्या उपवासाच्या भजीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व आवडल्यास लाईक करा, शेअर करा व माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा।